आमचा प्रश्न सरळ साधा आहे. पुण्यामध्ये यूपीएससी एमपीएससीचा हब एरिया आहे, विद्यार्थी इथे राज्यभरातून येतात, त्यामुळे इथली जी एकूण संस्कृती आणि वातावरण आहे ते दूषित व्हायला नको. ड्रग्ज सारखा अतिशय गंभीर विषय असताना आणि त्यातला आरोपी अशा पद्धतीने फरार होतो ही बाब गंभीर आहे. यावर नानाभाऊंनी काल पत्रकार परिषद घेतली आहे, थेटपणाने सांगितलं शिंदे गटातल्या आमदारांच्या संबंधाने. सकाळी आमदार धंगेकरांनी थेटपणाने सांगितलं, शिंदे गटातली मंत्री आणि मीही थेटपणाने म्हणतेय की दादा भुसे साहेब आपण आहात इथे आत्ता लाईनवर आणि आपल्यावर जर संशयाची सुई येत असेल तर आपण स्वतः सुद्धा चौकशीसाठी सज्ज असलं पाहिजे. बिलकुल स्वागत आहे तुमच्या चौकशीचं. ज्याही यंत्रणेच्या माध्यमातून तुम्हाला चौकशी करायची असेल त्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे आणि या चौकशीमध्ये जर काहीच निष्पन्न झालं नाही तर तुम्हाला मालेगाव तालुक्याच्या जनतेची माफी मागावी लागेल. आणि माझी तुम्हाला सूचना विनंती आहे, हा आरोप करण्याच्या पूर्वी मी आताही बोललो, तुम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलायला पाहिजे होतं. दादा भुसे सारखा शिवसैनिक असं कृत्य करू शकतो का या संदर्भामध्ये त्यांच्याशी संवाद साधून नंतर दादा भुसेचं नाव घ्यायला पाहिजे होतं. दादा भुसेंसारखा शिवसैनिक गुजरात गुवाहाटीला जाऊ शकतो का असाही विश्वास त्यांना नव्हता ना. काही तुम्ही दोन दिवसापूर्वी तुम्हाला त्या संदर्भामध्ये बोलण्याचे काही अधिकार नाहीत. नाही मला अधिकार आहेत का नाही हे आपण अजिबात सांगू नका. आपण म्हणालात स्वागत आहे मूळ मुद्द्यावर बोला. ठीक आहे, इथे माझा विषय विषयावर बोला. आपण चौकशीला तयार आहात म्हणालात, मूळ मुद्द्यावर आरोप केलेला आहे त्या विषयावर बोला. हो मी मूळ मुद्द्यावरच येते. आपण पुन्हा सूचना आणि इशारे कशासाठी करताय, धमकावताय आपण मला, मला धमक्या देताय. महिलांचा आदर करणं शिवाजी महाराजांची धमक्या देताय का तुम्ही, सूचना कशासाठी धमक्या देताय मला तुम्ही. इतरांशी बोलतात तसं माझ्याशी बोलू नका. भुसे साहेब तुम्ही मला धमक्या देताय, सूचना तसं माझ्याशी बोलू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, अहो भुसे साहेब तुम्ही धमक्या देताय का मला. मी आपल्याला सांगितलं की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी संवाद करा आणि नंतर तुमच्या वक्तव्याचा की उद्धव साहेबांचा विश्वास तुमच्यावर होता की कुठे नव्हता विश्वास. तुम्ही बाकीचं बोलू नका. म्हणताय की तुम्ही करू शकत नाही शिवसैनिक म्हणून. तुम्ही बाकीचं बोलू नका, तुम्ही मुद्द्यापुरतं बोला. शिवसैनिक तर मग सुरत आणि गुवाहाटीला पण जाऊ शकत नव्हता ना, गेलात ना तुम्ही. बाकीचं बोलू नका तुम्ही. त्यामुळे तुम्ही कशाला सांगताय, मी थांबले की नाही. तुम्ही मला म्हणालात की मी चौकशीला तयार आहे, माझा विषय संपला तिथे. बिलकुल तयार आहे, मी सांगितलं या क्षणाला माझे मोबाईल काय तुम्हाला सगळी चौकशी करायची त्या चौकशीला तयारी माझी झालं. प्रश्नाला मी उत्तर दिलं पाहिजे, एवढ्या मोठ्या महान नाही तुम्ही. अहो मी म्हटलंच नाही तुम्हाला, तुम्ही महान आहात बाबा. तुमच्या एका फोनवर लोक ऍडमिट करून घेतली जातात, लोक डिस्चार्ज होतात, मी कुठे महान आहे. तुम्ही महान, तुम्ही मोठे, तुम्ही मंत्री, मी तुम्हाला म्हणून तुम्ही 8 दिवसात जर हे सिद्ध केलं नाही मला पण एक नागरिक म्हणून तुमच्या विरोधात न्यायालयात धमक्या नका देऊ. धमकी नाही दे, सरकार हाताशी आहे म्हणून धमक्या देऊ. ताई असं काही बोलू नका. भुसे साहेब धमक्या नका देऊ, कारण किती गोष्टी सिद्ध केल्या सरकारने ते सगळ्यांच्या समोर आहे. सदा सर्वांकडे गोळी झाल्यावर सुद्धा ती गोळी सदा सर्वांकडे बंदुकीतनं, आपण महिला ती गोळी सदा सर्वांकडे बंदुकीतनं गेलीच नव्हती. काय अपेक्षा करायची स्वरूप देऊ नका. मी राजकीय स्वरूप देत नाहीये, मी माझा मुद्दा क्लिअर केला आणि थांबले होते. तुम्ही सूचना आणि इशाऱ्याची भाषा केली. मी कुठं काय बोललो, एकही शब्द वाकडा बोललेली नाही. हा संपला विषय, माझा संपला इथेच विषय, माझ्या विषय संपला नाही ते. हा झालं, तुम्ही चौकशीला तयार आहात, चौकशी होईल ते बघूया. बिलकुल बिलकुल संपला. थँक्यू सो मच, थँक्यू. ठीक आहे. नक्कीच सुषमा अंधारे यांनी, भुसे साहेब तुम्ही याच्यावर काही म्हणणार आहात का? त्यांनी म्हटलेलं आहे की त्या चौकशी जर होणार असेल तर त्यात तयार आहेत. तुम्हाला यावर काही म्हणायचं आहे, चौकशी होईपर्यंत काय? हॅलो
हाँ भुसे साहेब, सुषमा अंधारे म्हणताय चौकशीला तुम्ही तयार आहात, त्यांचा विषय संपला, मात्र चौकशी होईपर्यंत काय तुमची काय भूमिका आहे पुढे? चौकशी कोणी पण करावी, माझी तयारी आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे